भारत हा स्थायी शांततेचा खंदा पुरस्कर्ता असून हा काळ युद्धाचा नाही असं भारताचं स्पष्ट मत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी केलं. काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉर्सा इथे अनिवासी भारतीयांशी संवाद साधला. आगामी काळात भारत अतिशय मोठी झेप घेताना जगाला दिसणार आहे. जगभरात भारताविषयी सकारात्मक वातावरण आहे. जगभरात भारत प्रयत्न, प्रावीण्य आणि सौहार्द्रासाठी ओळखला जातो असं पंतप्रधान म्हणाले. जामसाहिब यूथ मेमोरियल ॲक्शन प्रोग्रॅम सुरू करणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. साथियों, 21वीं सदी का आज का भारत अपनी पुरानी वैल्यूज, अपनी विरासत पर गर्व करते हुए विकास के रास्ते पर आगे बढ़ रहा है. आज दुनिया भारत को उन खूबियों के कारण जानती है जिसे भारतीयों ने सारी दुनिया के सामने साबित करके दिखाया है. हम भारतीयों को एफर्ट्स, एक्सलेंस और एम्पथी के लिए जाना जाता है. हम दुनिया में जहां भी जाते हैं, हम भारत के लोग मैक्सिमम एफर्ट्स करते दिखाई देते हैं. भारतीय अपने एफर्ट्स से अपना और अपने देश का नाम रोशन कर रहे हैं. ये मैं आपकी बात बता रहा हूं. पूरी दुनिया में भारतीय एक्सलेंस के लिए भी पहचाने जाते हैं. मानवतेला सर्वाधिक धोका असलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत मुत्सद्दीपणा आणि संवाद यावर भर देत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. गुजरातमध्ये 2001 साली झालेल्या भूकंपाच्या वेळी तसंच युद्धग्रस्त युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे मदत केल्याबद्दल त्यांनी पोलंडचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधल्या वॉर्सा इथे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला काल अभिवादन केलं. त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना या स्मारकाचं महत्त्व सांगताना पोलंडच्या नागरिकांनी महाराष्ट्राचा केलेला हा सन्मान असल्याचं पंतप्रधानांनी आवर्जून मराठीतून सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं कोल्हापूरच्या शाही संस्थानानं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधून विस्थापित झालेल्या पोलिश नागरिकांना वळीवडे इथे सुरक्षित आश्रयाची सोय करून दिली होती. त्याबद्दल पोलंडनं महाराष्ट्राच्या या संस्कृतीचा केलेला हा सन्मान आहे असं पंतप्रधान म्हणाले. महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रति पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सम्मान आहे. मराठी संस्कृतीत मानव धर्म आचरणाला सर्वात अधिक प्राधान्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज की प्रेरणा से कोल्हापूर की रॉयल फॅमिली ने बलिवडे में पोलैंड की महिला और बच्चों को शरण दी थी. वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था. पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया था. महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. यामुळे पोलंडमध्ये कोल्हापूरचा मान उंचावल्याचं सांगत याचं स्मरण करून दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीद्वारे या पुण्यकार्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आणि तब्बल 6000 किलोमीटर दूर असूनही पोलंड कोल्हापूरला जोडणाऱ्या आठवणींना उजाळा मिळाला आहे असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. पोलंडमध्ये पंतप्रधानांनी मॉन्टे कॅसिनो इथल्या युद्धस्मारकाला देखील भेट दिली आणि युद्धस्मारकावर पुष्पांजली अर्पण केली.
यावेळी पोलंडच्या नागरिकांना भारताविषयी वाटत असलेला जिव्हाळा पोलिश नागरिकांनी पंतप्रधानांसमोर व्यक्त केला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आम्ही आमची घरं गमावली होती, आम्हाला परतण्याचे मार्ग नव्हते, केवळ 10% लोक पोलंडमध्ये परतू शकले. अशावेळी आमची मदत करणारा भारत नेहमीच आमच्या हृदयात राहील. पोलंड आणि युरोपला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतलेल्या मोहिमेला बळ मिळावं आणि ती यशस्वी व्हावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत, असं पोलिश नागरिकांनी पंतप्रधानांना सांगितलं. पंतप्रधानांनी आपल्या पोलंड भेटीत काल वॉर्सा इथे जामसाहेब नवानगर या युद्धस्मारकाला भेट दिली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जामसाहेब दिग्विजय सिंग यांनी इथे सुमारे 1000 पोलिश निर्वासितांना आश्रय दिला होता. त्यांच्या सन्मानार्थ 2014 साली पोलंड सरकारनं हे युद्धस्मारक बांधलं होतं.